आणि आता बातमी आहे औरंगाबाद मधून गेल्या सहा महिन्यापासून औरंगाबाद जिल्ह्यात बैलजोडी चोरीच्या घटना समोर येत आहेत माळेवडा दौलताबाद कन्नड सिल्लोड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बैलजोड चोरीला गेलेले आहेत आतापर्यंत एकवीस बैलजोडी चोरीला गेल्या त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत आणखी भर पडताना दिसते आणि आज शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोंड औरंगाबादच्या माळेवाडा भागात प्रचंड दहशत पसरली आणि ही दहशत पसरली आहे त्यांचे प्राणी चोरीला जातात यामुळं या शेतातून काही दिवसांपूर्वी याच झाडाखाली बांधलेले एक बैल जोडी चोरीला गेली फक्त इथलीच नाही तर गेल्या तीन महिन्यांमध्ये जवळपास सतरा ते अठरा बैलजोडी चोरीला गेलेले आहे त्याच्या आधी सुद्धा या घटना सातत्याने घडत आहेत आणि हे सगळे जे शेतकरी आहे ज्यांच्या बैल जोडी चोरीला गेल्यात मला तुमचं नाव सांगा आणि कधी कशी बैलजोडी बैल जोडी तुमची चोरीला गेली ते सांगा हे बैलजोडी मळ्यात बांधलेली होती बरं ते मी जेवण करायला आलो तो बरं घरून दहा तो बैलाचा पता नाही बरं म्हणजे रात्री तुम्ही आजूबाजूला पाहिलं शोधलं शोधलं होतं दिवस म्हणाला बैल बांधून टाकले गोठ्यात गोट्यात बांधल्या आणि बाहेरून खुलप लावून घेतले घरून केलं आणि घरी गेलो घरी गेलो नंतर मग परत चक्राला यायचो आम्ही पण आल्याच्या नंतर पाहिले त्याच्यामध्ये तर बैल काही गोठ्यात दिसले नाही सकाळी उठल्यावरती मधून बाहेर बांधताना सकाळी तुम्ही सगळे शेतामध्ये तर सकाळी येऊन पाहत होती मुलगा पळत येतो तिकडे बैल गेले म्हणे मग तुझी आई काय म्हणे बघ म्हणे तुम्ही पाहिलं आपले पण गेले होते बैल मग आम्ही फिरलो इकडे तिकडे पाहत नाही सापडले फार मोठं नुकसान असत काय करत हायक बधीर माणूस आहे बोलता येत नाही ऐकता येत नाही यांचा बैल चोरीला गेलाय असं आश म्हणजे काय म्हणतात त्याला आपण हातवारे करून सांगतोय हा माणूस कि कसा त्याचा बैल होता आणि तो चोरीला गेला कारण त्याच्यावरच बरंच काय अवलंबून असतं आणि दुर्दैवानं हे सगळं वाईट झालं बघूया आता पोलीस या सगळ्यांवर काय कारवाई करते किंवा यांच्यासारखे इतरांचे बैल चोरीला जाऊ नये म्हणून काही कारवाई करतं का ते व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सहम विशाल करोडे झी मीडिया